यावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल, क्रिसमस बरोबर, आज क्रिसमस इव आहे आणि क्रिसमस म्हटलं की सगळ्या जगभरात केक्स, कुकीज, बिस्किट्स हे बनतच राहतात आणि सोबत नॉनव्हेज सुद्धा बनतं. मी आज त्यातलीच एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ती म्हणजे जिरा मिरी कोळंबी. मी शेफ मानसी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा रुचकर मेजवानीमध्ये स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत जिरा मिरी कोळंबी. जिरा मिरीसाठी आपण सगळ्यात अगोदर घेणार आहोत कोथिंबीर. इथे मी जवळपास एक पूर्ण जुडी घेतली आहे, ती आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत दोन हिरव्या मिरच्या, त्या सुद्धा मी मिक्सरमध्ये घालते. त्यानंतर इथे आपण घेणार आहोत अर्धा इंच आल्याचा तुकडा, तो सुद्धा आपण यामध्ये घालूया. इथे आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत, ते सुद्धा आपण यामध्ये घालूया. आता याचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे मिरे आणि जिरे, ते इथे मी 1-1 चमचा घेतलंय. मिरे सुद्धा मी 1 चमचा घेतलाय आणि जिरे सुद्धा 1 चमचा घेतलाय. आता याला आपण छान बारीक वाटून घेऊया. आता एकदा आपण बघून घेऊया. वा, छान बारीक झालंय आणि आपलं हिरवं वाटण तयार आहे. आता आपण गॅस ऑन करून घेऊया. एक 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घालायचंय. तेल आपलं छान गरम झालंय. इथे मी 1 कांदा मीडियम साईजचा, तो बारीक चिरून घेतलाय, उभा चिरलाय, तो आपण यामध्ये घालणार आहोत. आणि याला आपल्याला फार असं गुलाबी रंगावर भाजायचं नाहीये, आपल्याला फक्त हा ट्रान्सपरंट होईल तेवढंच भाजायचंय. आणि या मसाल्यामध्ये ना, जसं आपण कोळंबी बनवतो ना, तसं तुम्ही बांगडे, हलवा किंवा सुरमई अशा प्रकारचे मासे सुद्धा ट्राय करू शकता. आता आपला कांदा छान भाजला गेलाय, म्हणजे अगदी गुलाबी नाही आणि जास्त करपला सुद्धा नाहीये, छान ट्रान्सपरंट झालाय. आता आपण यामध्ये हिरवं वाटण घालणार आहोत, जे मी ऑलरेडी बाउलमध्ये काढून घेतलंय. आणि सोबतच इथे मी 1/2 कांदा भाजून बारीक केला होता, पेस्ट केली होती, ती सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. वा, आपला मसाला छान भाजला गेलाय आणि तेल सुद्धा सुटलंय. तर अशाच वेळेस आपल्याला इथे हळदी घालायची आहे थोडीशी आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत. पुन्हा एकदा छान मिक्स देऊया. या जिरा मिरी रेसिपीमध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाला भाजणं आहे. आपण त्यामध्ये सगळे मसाले कच्चे वापरले, त्यामुळे मसाला आपण जेवढा छान भाजू ना तेवढी त्याची चव त्यामध्ये छान उतरणार. आपला मसाला तर छान भाजून झालाय, त्यामध्ये मी प्रॉन्स घालणार आहे. इथे मी 200 ते 250 ग्राम प्रॉन्स घेतलेत, जवळपास इथे 10 ते 15 पीसेस आहेत, ते आपण यामध्ये घालणार आहोत. आणि एकदा छान परत मिक्स करूया. प्रॉन्स मी छान इथे स्वच्छ धुवून घेतले होते आणि डिवेन सुद्धा केले होते. आता जिरा मिरीमध्ये ना त्याची करी सुद्धा बनते आणि थपथपीत सुद्धा खातात, म्हणजे स्टार्टर सारखं. तर आज आपण जे बनवणार आहोत ते आपण घट्ट आणि थपथपीतच बनवणार आहोत, त्यामुळे मी फक्त इथे पाणी घेणार आहे जेवढं आपलं मिक्सरच्या पॉटला लागणार होतं. हे इथे मी तेवढंच घेतलंय पाणी आणि आपण ते बॉलमध्ये टाकून बॉल सुद्धा स्वच्छ करून यामध्ये घालूया पाणी. आपण याला 10 मिनिटं शिजू देऊया. मी झाकण ठेवते. आपले 10 मिनिटं झालेत, आपण उघडून बघूया. वाव, मस्त तेल सुटलंय. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला झाकण उघडून ठेवायचंय, म्हणजे यामध्ये जेवढंही काही पाणी शिल्लक असेल ना ते उडून जाईल आणि मसाला जरा ड्राय होईल. 2 ते 3 मिनिटं झालेत आणि यातलं पाणी बऱ्यापैकी आटलं गेलंय. आपल्याला प्रॉन्स जास्त शिजवायचे नाही, ते अगदी काळजीपूर्वक शिजवायचे, कारण जर जास्त शिजल्या गेले ना तर ते रबरासारखे लागतील. तर आता मी गॅस बंद करते. आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये आणि इथे प्लेटमध्ये सर्व करून झालंय. आणि इथे तयार आहे जिरा मिरी कोळंबी. खूप चविष्ट आणि अतिशय सोपी अशी रेसिपी आहे, एकदा करून बघा नक्की आणि मला कळवा. तुमची क्रिसमसमधली फेवरेट रेसिपी कोणती आहे ती सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, माझ्यातर्फे सर्वांना मेरी क्रिसमस आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत राहा रुचकर मेजवानी.